पंडित जवाहरलाल नेहरू बद्दल टीका करणं हे त्यांना शोभत नाही आणि मग त्यांनी भाजपचा कार्यकर्ता बनावा आणि त्यांना मग स्वातंत्र्य आहे त्यांनी काय बोलावं तो त्यांचा अधिकार आहे पण त्या खुर्चीवर बसून राज्यपाल पदावरच्या खुर्चीवर बसून या पद्धतीचा टीका करण्याचे अधिकार माननीय राज्यपालाला नाही। ते भगतसिंग कोश्यारी म्हणून ते बोलत असतील तर मग त्यांना ती खुर्ची सोडावी लागेल आणि मग आम्ही त्याचं उत्तर काय द्यायचं ते पहिली गोष्ट जे काही लोक भेटले त्याच्याबद्दलचा उल्लेख केला। काँग्रेस पक्ष हा जासुसी करणारा पक्ष नाही, केंद्रामध्ये बसलेलं सरकार हे जासुसी करणारी पार्टी आहे हे आता सगळ्या देशाला कळलेली आहे। राहिलं मागण्या करणं हे आपण सत्तेमध्ये होता त्यावेळेस आपण काय केलं 2019 मध्ये ज्यावेळेस महापूर मुंबईपासून तर कोल्हापूरपर्यंत आला त्यावेळेस आपण जनादेश यात्रा घेत फिरत होता। आता त्याच्यावर मला राजकारण करायचं नाही, भाजप ज्या पद्धतीने राजकारण करते काँग्रेसची भूमिका आहे की जे अडचणीत आलेले लोक त्यांना मदत करणं। काँग्रेस पक्ष सरकारकडूनही मोठ्या प्रमाणात मदत देण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनेही सुद्धा ज्या ज्या लोकांची जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीप्रमाणे लोकांनी पैसे गोळा जी काही देशविरोधी व्यवस्था देशामध्ये बसलेली आहे त्या व्यवस्थेला उठवून फेकणं आणि पुन्हा ज्या उद्देशासाठी स्वातंत्र्यप्राप्ती घेतली गेलेली होती ते उद्देशाची पूर्तता व्हावी हा सगळं या दृष्टिकोनातला या कार्यक्रमाचा उद्देश आहे। काँग्रेसमध्ये दोन गट होते त्या काळी जहाल आणि मवाळ। आज तुम्ही स्वतःला जहाल गटाचं प्रतिनिधी म्हणून जाहीर करून टाकलं आणि तक्रार करतात लोक माझी नेमके कुठले तुमच्याच पक्षातले। असं आहे की आता माझी तक्रार त्यामुळे अन्यायी दमनकारी जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेकडे माझी तक्रार होते आणि हा नाना पटोले देशासाठी लढणार आहे आणि काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून या देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहावं देशाच्या सगळ्या लोकांना न्याय मिळावा ही भूमिका एक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून माझ्या मनात आहे आणि त्या पद्धतीचं जो काही अन्याय व्यवस्था चाललेली आहे त्या अन्याय व्यवस्थेच्या विरोधात आवाज उचलणं त्याला जहाल व्यक्तिमत्व म्हटलं जाते आणि मी अगर ते मान ते त्यांचं मत असेल की मी जहाल आहे मी जहाल काँग्रेसचा कुठलाही कार्यकर्ता तक्रार करत नाही। हायकमांडकडे कुठली तक्रार झाली नाही। सगळे काँग्रेसचे सगळे नेते कार्यकर्ते सगळ्यांना आज उत्साह आहे ते आपण सगळेजण पाहत आहे। राज्यपालांनी काय बोललं ते आपल्या सगळ्या माध्यमांनी जमलं तर या पुढच्या आठवड्यामध्ये अजितदादांना स्वतः भेटणार आहे आणि आमची मागणी आहे काँग्रेसची की तातडीनं MPSC जागा महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्या ज्या जागा रिक्त आहेत त्या जागा काँग्रेस म्हणजे त्या भरल्या गेल्या पाहिजेत ही काँग्रेस पक्षाची मागणी राहणार आहे आणि ते विधानसभेमध्ये अजितदादांनी स्वतः त्याबद्दलची भूमिका मांडली। ते आज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची तयारी करतायत MPSC सगळे म्हणून आम्ही आम्ही आता तुम्हाला तेच सांगितलं की ती डेडलाईन संपली म्हणून काँग्रेस पक्ष या येणाऱ्या आठवड्यामध्ये स्वतः अजितदादांना भेटून त्या डेडलाईनची आठवणी करून देऊन ह्या जागा तातडीने भरल्या गेल्या पाहिजेत ही काँग्रेस पक्षाची मागणी राहील। दादा प्रसाद लाड मुंबईमध्ये असं म्हणताय की शिवसेना भवन खोडू वगैरे वगैरे अशा पद्धतीची भाषा प्रसाद लाड संजय राऊतांनी उत्तर देखील दिलंय की काही लोक आता गांजा पिऊन बोलू लागले असं त्यांचं आणि त्या सगळ्या काळामध्ये त्यांच्यावर उपचार करण्याची गरज आहे असं देखील बोलू लागले। तुम्ही कसं बघताय याच्याकडे ज्या पक्षाचा आमदारांनी या पद्धतीचा शिवसेना भवन तोडण्याचा उल्लेख केलेला आहे ती त्या पक्षाची प्रवृत्ती आहे। आता ती प्रवृत्ती आम्ही गांधी विचाराचे लोक आहोत आता ते कुठल्या विचाराचे हे सगळ्या लोकांना माहिती आहे त्याच्यामुळे ती प्रवृत्ती बोलते आहे त्याच्यामुळे त्या प्रवृत्तीबद्दल जास्त चर्चा करणे आमचं काम। थँक्यू नाना। बरं आहे का? येस व्हेरी फाईन सर, छान झालं सर तुमचं भाषण।
स्वातंत्र्य लढ्याचं दुसऱ्या लढ्याची सुरुवात केली. केंद्रामध्ये जे सरकार आलेलं आहे ते संविधानाला मानायला तयार नाही, लोकशाहीला मानायला तयार नाही. अनेक घटना गेल्या 7 वर्षामध्ये ज्या घडलेल्या आहेत त्या निश्चितपणे पारतंत्र्यासारख्या जी व्यवस्था आपल्या देशामध्ये होती त्या परिस्थितीमध्ये आज देश निर्माण झालेला आहे. आणि म्हणून 75वं वर्ष या 15 ऑगस्टला स्वातंत्र्यप्राप्तीचं होते आहे आणि म्हणून त्याची सुरुवात आज केसरीवाड्यातून आम्ही केलेली आहे. स्वातंत्र्य वीर जेवढे काही आज इथे आलेले होते त्यांच्या भावना पण आपण सगळ्यांनी ऐकलेल्या आहेत. आपल्याला निश्चितपणे तो काळ जो होता तो काळ आमच्या नवीन पिढीसाठी प्रेरणादायी आहे आणि म्हणून त्यांचे विचार आपण या ठिकाणी ऐकले. आज जी काही व्यवस्था आहे मग आमचं जे संविधान आहे देशाचं त्याला आमच्या 4थ्या माध्यमाला जे अधिकार आहेत तेही अधिकार त्यांनी काढलेत. न्यायव्यवस्थेमधली प्रक्रिया आपण पाहिली, प्रशासकीय व्यवस्थेमध्ये पाहिली आणि राजकीय व्यवस्थेतली पाहिली. ही चारही स्तंभ संपवण्याचं काम जे देशामध्ये सुरू झालं